या बाळाला खूप अशक्तपणा आलाय हे बाळ उत्साहात आनंदात खेळतंय असं का बरं असेल या बाळाला पुरेसं अन्न मिळालं नाही म्हणून ते मलूल झालंय त्याला हालचाल करण्यासाठी ताकद नाही आहे शरीराची वाढ होण्यासाठी हालचाल करून जी झीज होते ती भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आपण अन्न खाल्लं की काम करण्याची शक्ती येते तुम्हाला कधी ताप आला तर तुम्ही रोजच्यासारखे जेवता का नाही ना जेवत नाही म्हणून आजारपणात अशक्तपणा येतो मरगळ येते उत्साही वाटत नाही काही दिवसांनी आजारपण संपलं की अशक्तपणा कमी होतो रोजचं जेवण सुरू झालं की ताकद वाढते उत्साही वाटतं आपल्याप्रमाणेच सर्व सजीवांना अन्नाची गरज असते प्रत्येकाचं अन्न वेगवेगळ्या प्रकारचं असतं गाई म्हशी गवत खातात पाळलेल्या गाई म्हशी गवतासोबत पेंड खातात पेंड तीळ शेंगदाणा सरकी नारळ यांच्यापासून तेल काढून झाल्यावर जो चोथा उरतो त्यापासून पेंड बनवतात काही लोक गाई म्हशींना सुद्धा देतात गूळ धान्याचं भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवतात हे मिश्रण आंबवून जे बनतं त्याला आंबोण असं म्हणतात घोड्याला गवतासोबत भिजवलेले हरभरे देतात शेळ्या मेंढ्या गवताबरोबर बर, निरनिराळ्या झोडपांचा पाला खातात मांजराला दूध आवडतं ते उंदीरही खातात पोटात दुखत असेल तर मांजर दुर्वा खाते कुत्रा पोळी भाकरी खातं पण त्याला मांस मासळी हे सुद्धा खायला जास्त आवडतं हे सर्व प्राणी पाळीव झाले आता जंगलातले प्राणी काय खात असतील हरिण नीलगाय गवे हत्ती हे प्राणी हिरवा पाला खातात शेतात आलेली पण हे प्राणी खातात वाघ सिंह कोल्हा हे इतर प्राण्यांना मारून त्यांचं मांस खातात कोल्हे कोंबड्यांना मारून खातात मोठ्या प्राण्यांपासून छोट्या छोट्या किडा मुंगीपर्यंत सगळ्यांना खायला त्यांचं त्यांचं अन्न लागतं पक्षी काय खातात पक्षी धान्याचे कण फळं इत्यादी खातात काही पक्षी छोटे किडे खातात कावळा गिधाड मेलेल्या जनावरांचं मांस खातात आणि परिसर स्वच्छ करायला मदत करतात कोंबड्या किडे खातात काही पक्षी शेतात तयार झालेली पिकं त्यांची कडसं खाऊन पिकांची नासाडी करतात शेतकऱ्यांना पक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करावं लागतं काही प्राणी उपद्रवी असतात ढेकूण डास माशा गोचडी माणसांचे प्राण्यांचे रक्त शोषतात पाली व सरडे छोटे छोटे किडे खातात फुलपाखरं फुलांमधील रस शोषून घेतात लाल मुंग्या पदार्थांचे कण वेचून घेतात प्रत्येक प्राणी परिसरातल्या अन्नावर अवलंबून असतो ही झाली प्राण्यांच्या अन्नाची सोय आता आपल्याला वनस्पती अन्न कसं तयार करतात हे बघायचं आहे वनस्पतीला अन्नाची गरज असते तुम्ही एखादं मलूल झालेलं झाड बघून ओळखू शकता या झाडाला पाणी प्रकाश मिळाला नाही आहे आणि एखादं तरतरीत टवटवीत झाड बघून तुम्हाला समजेल की या झाडाला व्यवस्थित अन्न मिळत आहे झाडांना वनस्पतींना अन्न कुठून मिळत असेल वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात वनस्पतींचे सगळे अवयव मिळून एक एक काम करतात आणि अन्न तयार करतात वनस्पतींची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात हे पाणी खोडां वाटे पानांपर्यंत पुसते पानांवर छोटी छोटी छिद्र असतात त्यातून हवा पानाच्या आत येते पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात वनस्पतींना पाणी खत हे मिळालं तर अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते आणि वनस्पतींची वाढ अधिक जोमाने होऊ लागते सारांश सर्व सजीवांना अन्नाची गरज असते सशक्त उत्साही निरोगी राहण्यासाठी अन्नाची गरज असते वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सर्व प्राण्यांना निसर्गात तयार होणारे आयते अन्न मिळते पारिभाषिक शब्द गुटगुटीत बाळ मलूल बाळ अन्न वनस्पती छिद्रे स्वाध्याय पक्ष्यांसाठी घराजवळ पाणी व धान्याचे दाणे ठेवा सूक्ष्मदर्शी यंत्रामधून वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानाचे निरीक्षण करा एका भांड्यात पाणी घेऊन स्ट्रॉमधून पाणी प्या मधमाशी रस कसा शोषते ते समजण्यासाठी